सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना दमदाटी. महारयत ॲग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी प्रकल्पामधून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा जोरात आहे. या घोटाळ्यात फसलेले हजारो शेतकरी पैसे मागण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात जात आहेत. तिथे आलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी गणेश शेवाळे दमदाटी करत आहेत. नाहीच म्हटल्यावर काय घेणार आहात, देतच नाही म्हटल्यावर काय करणार आहात, अशा पद्धतीची मुक्ताफळ गणेश शेवाळे यांनी उधळली आहेत. देत ना जीएसटी वाला त्या सुपरवायझरला धरायचा तुमच्या रूटच्या त्याला त्या बिलावाल्यापाशी न्यायचा घ्यायचं घेऊन जायचं त्याला काढून त्याच्याच काढून जायचं नसेल तर त्या जीएसटी वाल्यापासून आम्हाला फोन करायचं कंपनीला भेटल्या मॅडमला कुणाला की बिलाचं काय करू असं विचारा पर्याय काढा हो असं त्याचा काय सुद्धा ऐकून घ्या जत्रगत गोंधळ करून काही सुद्धा पर्याय नाही बाबा नाही बदलली मानसिकता बदलली तर आमची पण बदलली आम्ही पण केबिन मधून पळून गेले साहेब असं म्हणायची माहिती मी म्हणून पळून गेलाय आरटीओ गेलाय कशाला बाबा पुण्याला गेलाय जिथे आपल्या या कोंबड्यांचं ऐका कटिंग प्लॅनचं पैसे येणार आहे ऐकून घ्या कटिंग प्लॅनचं गब्बर चिकन नावानं आपल्या कंपनीचं चिकन बाजारात आलंय त्याचा पैसे आणायला पेमेंट झालेला नाही त्यांना ओरडून सगळी टीम इथनं गेल्या तिथली एकटा जाऊन चालणार आहे का 10-15 जण टीम गेल्या जसे तुम्ही ते ओरडताय म्हटल्यावर सांगायला पाहिजे का नाही सगळ्यांचं फोटो व्हिडिओ सीसीटीव्ही आपल्या कंपनीत आहे सगळं फुटेज काढून घेऊन गेले जेवढे शेतकरी येतात दंगा करतात तक्रार करतात सगळं सांगून पुण्याच्या ऑफिसमधनं बिल त्यांचं 13-14 कोटी आपलं कंपनीचं अडकलेलं चिकनचं ज्या कोंबड्या उचललेल्या आहेत कटिंग केलेल्या आहेत फ्रोझनला 6 महिने ठेवते त्याचं नाहीच म्हणून मान आलेलो या म्हाताऱ्या झट रुपये मिळणार नाही लिहून ठेवा कारण मी भेंगडा मी कबड्डी पट्टू खेळाडूच आहे नाहीच म्हणलं हसते बघा मात्र नाही म्हणलं काय होणार नाही नाही म्हणलं मी सांगतोय का अहो मामा मी तुम्हाला पैसे सांगतो माझं तुमच्यापेक्षा निम्म्या वयाचं झट काय होईतच नाही म्हणलं जिओ कंपनीचं एकदा सही करतो ना आमचा कोण सुधीर मोहिते तुम्ही तक्रार द्यायची ना तो 8 दिवस आज जाईल काय होणार आहे विजय मल्ल्याची काही कडची घेतली मी याच पद्धतीने बोलतो काय आहे आम्हाला तीच उत्तर आता तुम्ही ते बोलताय बुडाबुडीचाच विषय होईल असं केलं काय बोलायचं जे काय आता बोला तुम्ही बोलल्यानं महाराजाने खरं खरं मी ऐकलं मला म्हणून वाटणार मी काय जातं काय बुडवायचं चाललंय म्हणायचं तुम्ही जर असं जर आडवा बोलल्या आडव्याचा आडवा करणं ही पैलवानाचा नियम आहे पैलवान कडे असंच दिवस घालायचं खाली एकदा सांगितलं 1530 तारखेला अंड्याचं बिल माझा अग्रीमेंट तुम्ही कॅन्सल करा कारण मला माझ्या माझी ऐपत्ती नाही एका दिवसात माझा अग्रीमेंट झाला त्याच्या आधी चौकशी बुकशी केली नाही चौकशी काय तर इथे कोण गेलो मी त्याच दिवशी इथं चौकशी किती दिवस केलं एक दिवसात इथे एक दिवसात लगीन पुरगे बघितले साखरपुडा झाला फव खाल्लं लगीन करून स्वागत केलीस सोड चिट्ठीला वेळ लागतो म्हणलं तुला एवढा त्रास सोसणं झालाय तुझं तुला पाहिजे ना वेगळं करून तुझं तुला बिल पाहिजे सगळं करताना खुशी खुशीने केलं मग थांब ना जरा सोसणं जरा तेच मी सांगावं तेच तुला मी सांगतो खाद्य करून ऐक 100 पैकी 10 जणांना दंगा करून 90 माणसांना निगेटिव्ह करण्याचा अर्थच नाही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या संघटनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी घोटाळेबाजांनाच बळ देत असतील त्यांना पाठीशी घालत असतील तर काय म्हणावं मंत्री सदाशिव खोत या पदाधिकाऱ्यांना आवरणार की तेही घोटाळेबाजांच्या बाजूनेच उभे राहणार या घोटाळ्यात राज्यभरातले शेतकरी फसले गेलेत कर्नाटक आंध्र प्रदेशातही या घोटाळ्याचा पसारा असल्याची चर्चा आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले आहेत शेतकरी पैशासाठी हेलपाटी मारत आहेत पण त्यांना पैसे मिळत नाहीत या कंपनीचे मालक संदीप मोहिते आणि सुधीर मोहिते हे आहेत यातला संदीप मोहिते हा रयत क्रांती युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे या घोटाळ्यातले लोक रयत क्रांती संघटनेशी संबंधित आहेत मंत्री सदाशिव खोत आणि सागर खोत यांच्याबरोबरच या कंपनीच्या मालकांचे फोटोही आहेत गेले काही दिवस हे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत या कंपनीचे आणि रयत क्रांती संघटनेचे नेमके लागेबंद काय आहेत याचीही चर्चा जोरात सुरू आहे महारयत ॲग्रो या कंपनीनं शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्या वाटपाच्या एक प्रकारची स्कीम चालवून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या असह्यतेचा शेतकऱ्यांना असणाऱ्या अडचणीचा फायदा घेऊन एक फार मोठा स्कॅम केलेला आहे ते आता समोर उघडच झालेला आहे याबाबत गेल्या 2 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत याबाबत आम्ही वारंवार माहिती घेतो आहे ह्या करतो आहे ह्या महारयत ॲग्रोच्या माध्यमातून महारयत ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड महारयत निधी लिमिटेड इंडियन इंडो सॉईल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड
ZM मल्टी स्टेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, JSO वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड, महारयत फ्रेश फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, अशा प्रकारच्या सहा कंपन्या वेगवेगळ्या ह्या चांडाल चौकडीनी बनवून लोकांची फसवणूक करण्याचा ह्यांनी प्रयत्न केला आहे. यामध्ये जवळजवळ 20 ते 25 हे डायरेक्टर आहेत आणि हे सर्व एकत्रित आहेत. यांना यांच्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची ज्यांची फसवणूक झालेली आहे, या फसवणुकीत शेतकऱ्यांना धमकवण्याचं काम रयत क्रांती पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. रयत क्रांती पक्षाचे कार्यकर्ते जे शेतकऱ्यांच्या साठी उभं राहणं त्यांनी गरजेचं आहे, परंतु ते रयत क्रांतीचे कार्यकर्ते हे शेतकऱ्यांना धमकवण्याचं काम करत आहेत. त्याच रयत क्रांतीचा जो जिल्ह्याचा युवा अध्यक्ष आहे त्याचा भाऊ सुधीर मोहिते, याचा भाऊ संदीप मोहिते हा रयत क्रांतीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि हे सर्व मिळून शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या त्याच्यामुळं ह्या रयत क्रांती संघटनेचा आणि ह्या कंपनीचा हा संबंध आहे आणि याचे सर्वस्वी असणारे माननीय सदाभाऊ खोत हे देखील यामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होण्यासाठी आणि यांचे सर्व व्यवहारांची, यांच्या आर्थिक व्यवहारांची एकामेकात काही सांगड आहे ह्याची चौकशी होण्यासाठी आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल करणार आहोत आणि या सर्व प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होण्याचीसुद्धा आम्ही मागणी करणार आहोत मुख्यमंत्र्यांच्याकडं. आणि हे सर्व प्रकरण आम्ही माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही पूर्ण ताकद लावून हे सर्व प्रकरणाचा छडा लावून शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना चांगले अद्दल घडवण्याचा आम्ही यामध्ये प्रयत्न करणार आहे, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना फसवण्याचा कोणी प्रयत्न करू नये यासाठी आमचा प्रहार हा इथून पुढे काम करणार आहे. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.